la puerta.
मोठी टोटल आपल्याला स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल। दोन पूर्णांक तीन चेंडूंचा खेळ मैदानामध्ये संपला असताना 28 धावा धावफलकावरती असतील। पहिल्या सत्राचा खेळ मात्र मैदानामध्ये असेल आणि अखेरच्या तीन चेंडूंचा खेळ शिल्लक असेल। यावेळी मात्र इनसाइड आउटचा फटका पाहायला मिळतो। डीप मध्ये तो क्षेत्ररक्षक आहे, ज्या क्षेत्ररक्षकाने मात्र पहिल्या मॅच मध्ये देखील तब्बल तीन झेल पकडले होते, असा क्षेत्ररक्षक या मॅच मध्ये देखील आपली तीच किमया परंपरा अबाधित ठेवताना पाहायला मिळतोय। आणि राकेश सारखे मात्र एक महत्वपूर्ण फलंदाजाचा झेल देखील त्या ठिकाणी पकडलेला पाहायला मिळतो आणि विकेटचं पतन होतंय। राकेश मात्र या ठिकाणी बाद होऊन माघारी परतताना आपल्याला पाहायला मिळतात। मजसोडे संघाला लागलेला आणखीन एक धक्का। चला मिड इनिंग मध्ये त्याच्यानंतरच्या सामन्याची नाणेफेक केली जाईल। मनलाई स्पोर्ट्स परखंडवे विरुद्ध कळवे स्पोर्ट्स मुंबई या दोन संघांदरम्यान मात्र याच्या नंतरची लढत होईल। विनंती असेल दोन्ही संघाच्या संघनायकाने की आपण नाणेफेकीसाठी यायचंय, तर जाऊयात मैदानाच्या दिशेने। ज्या ठिकाणी आपल्याला सामन्यामध्ये जर पाहिलं तर पहिल्या सत्रातील अवघ्या दोन चेंडूंचा खेळ शिल्लक असेल, परंतु एक चांगली इनिंग खेळून राकेश माघारी परतले। यावेळी मात्र मोठा फटका, स्लॉग स्वीपचा फटका, बॉल चाललाय सरळ डीप मिड विकेट सी मारेच्या पार, मिळतील धावा सहा, येतो हा षटकार सहा धावा। षटकाराने मात्र या ठिकाणी निश्चितच धावफलक थोडस गती घेताना 34 धावा असतील धावफलकावरती। या दरम्यान मात्र आणखीन एक चांगला चेंडू ज्यावरती एक धाव घेतली जाते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि धावचीची संधी आणि फलंदाज मात्र या ठिकाणी धावचीच्या स्वरूपात बाद होईल। दुहेरीच्या प्रयत्नात मात्र दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज या ठिकाणी धावचीच्या स्वरूपात बाद झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। पहिल्या सत्राचा खेळ मैदानामध्ये संपला असताना धावफलकावरती पाहायला मिळत आहे तब्बल 35 धावा आणि एलोरी या संघाला जिंकण्यासाठी बनवावे लागतील तब्बल 18 चेंडू आणि 36 धावा। चला परखंडवे विरुद्ध कडवे या दोन संघादरम्यान मात्र याच्यानंतरची लढत होईल। नॅनिफेक करून घ्या।
कडवे स्पोर्ट्स कडवे आपण आपलं या ठिकाणी नाणेफेकीसाठी यायचं आहे. प्रतिस्पर्धी संघाचा या ठिकाणी कर्णधार नाणेफेकीसाठी सज्जय शैलेश शैलू टॉससाठी या आपण. तर जाऊयात मैदानाच्या दिशेने. ज्या ठिकाणी पहिल्या सत्राचा खेळ मैदानामध्ये संपला असताना दुसऱ्या सत्राला मात्र या ठिकाणी प्रारंभ होईल. 35 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाल्या. मासोळी या संघाने 35 धावा धावफलकावरती सजवल्या होत्या. पाहावं लागेल दुसऱ्या सत्रामध्ये एलोर संघ कशा प्रकारे फलंदाजी करेल. एलोर संघाकडून मात्र सलामीची जोडी या ठिकाणी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहिलाच बॉल आपण पाहतोय. व्हेरी फर्स्ट बॉल वरती मात्र आक्रमक फटका तुम्हाला पाहायला मिळालाय आणि बॉलला मात्र पाठवलंय मिड विकेट सीमारीच्या डोक्यावरून. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी परंतु बनून राहिलेत फक्त दर्शक. इट्स मॅक्सिमम षटकार. छत्तीस धावांचं लक्ष्य पहिल्या बॉलवरती षटकाराला आणि कमालीची सुरुवात आपल्याला पाहायला मिळते एलूर संघाची. एलूर आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय. मालसवडी संघ मैदानावरती खेळतोय आणि खरं तर पहिल्या इनिंगमध्ये ज्यावेळेस बॅटिंग केली मालसवडी संघाने 35 धावा बनवल्या. 36 धावांचं लक्ष ठेवलंय आणि आता मैदानावरती मात्र एलूर संघ बॅटिंगसाठी उतरलाय. ज्यावेळेस आपण पाहतोय बिहाइंड द विकेट अगदी थर्डमॅन क्षेत्रामध्ये बॉल गेलाय. दोन धावा अर्धित झाल्या. दोन धावांच्या सहाय्याने मात्र धावपलक पुढे जाईल. 8 धावा धावपलकावरती चांगली सुरुवात इथे मात्र केली आहे बॅटिंग करणारी टीम. अर्थात आपण पाहतोय अगदी एलूर संघानं अतिशय चांगली सुरुवात केली आहे. ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान एलूर आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय मारसवडे संघ मैदानावरती खेळतोय आणि चांगली सुरुवात केली आहे. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. हा बॉल डाऊन दिले. एक व्हाईट बॉल पंचांचा इशारा आलाय आणि त्या माध्यमातून मात्र अवांतर धाव मिळेल. अवांतर धावेनं धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा असतील. आपण पाहतोय 90 धावा धावपलकावरती. चांगली गोलंदाजी करावी लागेल. ही मॅच जिंकायची असेल तर चांगली गोलंदाजी करणं स्वाभाविक गोष्ट आहे. चांगली गोलंदाजी करावी लागेल, त्यामध्ये कुठलीही शंका नाही. अमोल बॉलिंग ट्रॅकवरती आहे. व्हाईट बॉल आणखी एक पाहायला मिळतोय. अमोल कांबळे दोन व्हाईट बॉल आपण पाहतोय. लगातार टू कंजिक्युटिव्ह व्हाईट इन अ रो. लगातारचे दोन वाईट बॉल तुम्हाला पाहायला मिळालेत आणि त्या वाईटच्या माध्यमातून मात्र दोन अवांतर धावा धावपलकावरती जमाल्या झाल्यात. एकूण धावपलकावरती धावा जर पाहिल्या तर आपण पाहतोय अगदी 9 धावा धावपलकावरती आहेत. 10 धावा 10 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 10 धावा धावपलकावरती. यावेळेस ऑफ स्टंपच्या बाहेर हा बॉल होता. देर विल बी नो कॉन्टॅक्ट बिटवीन बॅट अँड बॉल. कॉन्टॅक्ट झाला नाही, संबंध झाला नाही बॅट आणि बॉलच्या मध्ये. डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. 10 धावा षटक क्रमांक एक सुरू असताना धावपलकावरती आहेत आणि षटक क्रमांक एक मधले अजून देखील काही बॉल शिल्लक आहे. दोन व्हाईट बॉल या षटकामध्ये आले. पहिल्या बॉलवरती षटकार आला आणि आत्तापर्यंत 10 धावांपर्यंत मजल मारली आहे ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान एलूर संघानं. चांगली कामगिरी मैदानावरती केली आहे. पुढचा बॉल बॅकफुटला गेलेत हलक्या हाताने. आपण पाहतोय अगदी गली रिजनमध्ये बॉल गेलाय. तोपर्यंत एकेरी धाव अर्जित झाली. एकेरी धावेनं मात्र धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा असतील 11. 11 रन्स ऑन द स्कोर कार्ड विदाउट लॉस ऑफ एनी विकेट. चांगली सुरुवात केली बॅटिंग करणारी टीम. आपण पाहतोय ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान एलूर आणि त्या अशा कामगिरीसाठी मात्र ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान एलूर संघाला ओळखलं देखील जातं. तशीच सुरुवात मात्र त्या संघानं केली आहे. माळसवडी संघ थोडासा अडचणीमध्ये. अमोल कांबळे बॉलिंग ट्रॅकवरती आणि आता मात्र विकेट मिळवणं अनिवार्य असेल. विकेट मिळवाव्या लागतील या मॅचमध्ये पुनरागमन करायचं असेल तर विकेट्स मिळवाव्या लागतील.
यावेळेस मात्र आपण पाहतोय जबरदस्त टायमिंग आहे, डाऊन द ट्रॅक हा फटका आपण पाहतोय. वाईड इस्ट लॉन्ग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक होते परंतु बनतील फक्त दर्शक. इट्स मॅक्सिमम षटकार. पुढचा बॉल पुन्हा एकदा डाऊन द ट्रॅक, फटका जबरदस्त आहे, गॅप मध्ये हा बॉल आहे, लॉंग ऑन क्षेत्रामध्ये यावेळेस असेल चौकार. धावा मिळतील चार. एकवीस धावा धावपलकावरती, 21 विदाउट लॉस ऑफ एनी विकेट. 21 धावा धावपलकावरती आपण पाहतोय षटक क्रमांक एक चा खेळ संपलाय. 21 धावा धावपलकावरती बारा बॉल 15 धावांची आवश्यकता आहे. राकेश कांबळे बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालेत आणि आता मात्र विकेट्स मिळवाव्या लागतील. या मॅचमध्ये जर माळसवड संघाला 15 आगमन करायचं असेल तर विकेट्स मिळवणं अनिवार्य आहे. खरं तर ज्यावेळेस शाहूवाडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशनसोबत संबंध आला किंवा या खेळाडूंसोबत संबंध आला त्यावेळेस मात्र पहिला संपर्क झाला. मी पहिल्यांदा मैदानावरती आलो, मला वाटतं अनिल पाटील, बाबा सोलेकर आणि अमोल पाटील या व्यक्तींसोबत संपर्क झाला. त्यानंतर मात्र प्रत्येक संघामध्ये आता कमीत कमी दोन दोन तीन तीन मित्र माझे झालेत. जबरदस्त जबरदस्त, क्या बात है, सुरेख चेंडू तुम्हाला पाहायला मिळालाय. पडल्यानंतर मात्र बॉल टेक ऑफ झाला, लाजवाब पहिला बॉल मात्र अचूक निशाण्यावरती आहे. राकेश कांबळीने सुरुवात मात्र लाजवाब केली आहे. पुढचा बॉल यावेळेस मात्र बॅकफुटला गेले, वेट ट्रान्सफर केलं, जबरदस्त टायमिंग तुम्हाला पाहायला मिळेल. डीप बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये क्रिकेटचा क्लास दाखवणारा हा मात्र कॉपीबुक स्टाईल क्लासिकल चौकार. पंचवीस धावा धावपलकावरती आपण पाहिलं कशा रीतीने बॉल टायमिंग केला, बॅकफुटला गेले. आणि क्रिकेटमध्ये प्रत्येक वेळेस ताकद महत्वाची नाही आहे, नजाकत देखील महत्वाची आहे. दाखवत असताना आपण पाहतोय बॅटर नवना स्ट्राईक होती तर यावेळेस मात्र फाईन क्षेत्रामध्ये डाऊन दिले हा बॉल होता. शॉर्ट फाईन क्षेत्रामध्ये बॉल गेला तोपर्यंत एकेरी धावा अर्जित झाली. एकेरी धावेनं धावपलक पुढे जाईल. 26 धावा धावपलकावरती, 26 रन्स ऑन दिस स्कोर कार्ड, 26 फॉर नो लॉस. 26 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. पुढचा बॉल फुल टॉसमध्ये परावर्तित केलाय परंतु जास्त दूर जाणार नाही आणि इथे मात्र खरं तर विकेटची प्रतीक्षा होती. आणि एक धाव इथून मात्र आली आहे, एका धावेने धावपलक पुढे जाईल. विकेटची अजून देखील प्रतीक्षा आहे असं मला वाचलं की बॉल डायरेक्ट गेला आहे परंतु बाउन्सवरती बॉल गेला होता. एक धाव आली, एका धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा असतील. 27 धावा अपील झाली हलकीशी कॉट बिहाइंड, स्वरूपा कॉट बिहाइंडची. आणि 27 धावा धावपलकावरती चांगली गोलंदाजी करावी लागेल. राकेश कांबळे ही गोष्ट जरूर जाणतायत, विकेट इथून मिळवाव्या लागतील. चांगला बॉल हा देखील होता, गॅप मध्ये बॉल आहे. दोन धावा आल्यात आणि जबरदस्त फेकी डीप मधून पाहायला मिळाली. रॉकेट थ्रो होता, चेंडू अडवला नाही. नाराजी थोडीशी पाहायला मिळते यष्टरक्षकाच्या माध्यमातून आणि असणं स्वाभाविक आहे कारण एक एक धाव महत्वाची आहे.
सहा बॉल सात धावेंची आवश्यकता आहे, सहा बॉल सात धावेंची आवश्यकता आपण पाहतोय, सहा चेंडू सात धावेंची अजून देखील आवश्यकता आहे। अनिल पाटील आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत आणि असे अनेक सामने त्यांनी मात्र आपल्या संघाला जिंकून दिलेत। अनिल पाटील आपण पाहतोय षटक क्रमांक 3 साठी बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत, तर बॅटिंग साठी बॅटर सज्ज होतील आपण पाहतोय। जबरदस्त पहिला बॉल, अनिल पाटील जी खासियत आहे, पहिला बॉल अचूक निशाण्यावरती पाहायला मिळतोय आणि कमालीचा हा बॉल होता अनिल पाटील यांचा। पाच बॉल सात धावेंची आवश्यकता आहे, अनिल पाटीलकडे ही क्षमता आहे, स्कोर डिपेंड करू शकतो अनिल पाटील आणि असं बऱ्याच सामन्यांमध्ये त्यांनी कामगिरी केलेली आपण पाहिली आहे। पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय अनिल पाटील, खूप महत्त्वाचा खेळाडू मालासोडे संघासाठी। चांगला फटका आपण पाहतोय अलंगदी कार्पेट लॉंगॉन क्षेत्रामध्ये, एक धाव तरी होईल आणि खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय। चेक केलं जाईल, डगआउट 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 विनंती आहे, डगआउट विनंती, चेक केलं जाईल, चेक केलं जाईल, चेक केलं जाईल, डगआउट। तर आपण पाहूयात टेक्निकल रूम मध्ये चेक केलं जाईल, टेक्निकल रूम मध्ये चेक होईल, विनंती खेळाडूने डगआउट मध्ये बसा। एलूर संघ तर टेक्निकल रूम मध्ये चेक केला जातो, डिसिजन चौकार आहे किंवा नाही ही गोष्ट चेक केली जाईल। चौकार आहे, निर्णय आपल्यापर्यंत आलाय, खराब क्षेत्ररक्षण आणि त्या माध्यमातून चौकार आलाय। एलूर संघ डगआउट मध्ये शांतता राखणं खूप गरजेचं आहे। चार धावाने धावपलक पुढे जाईल, धावपलक जाऊन पोहोचते आपण पाहतोय, 33 धावा धावपलकावरती जबरदस्त गोलंदाजी केली होती अनिल पाटीलने, परंतु खराब क्षेत्ररक्षण त्याचा फटका बसलाय बाळासोडे संघाला। आता वॉर्निंग असेल एलूर संघ, लक्षात ठेवा। यावेळेस मात्र वाईट बॉल, बॅटिंग सुरू असताना जर कुठल्याही टीमचा खेळाडू मैदानावरती गेला तर पेनल्टी असेल धावांची, लक्षात ठेवा। एलूर संघ हा शेवटचा कॉल असेल आपल्यासाठी, याची देखील नोंद आपण घ्यायची आहे। चांगला फटका आपण पाहतोय अगदी समोर दिशेने डाऊन द ट्रॅक हा फटका खेळलेत आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि दोन धावा अर्जित देखील होती। यासोबत आपण पाहतोय ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान एलूर संघ मात्र विजयी झालाय, विजयी संघाचा अतिशय मनापासून अभिनंदन आणि खराब क्षेत्ररक्षणाचा फटका मात्र बसलाय इथे क्षेत्ररक्षण करणारी टीम अर्थात माळसवडे संघाला। चांगली मॅच झाली, मॅच मात्र चांगली झाली, पैसा वसूल सामना होता आणि त्यामध्ये मात्र आपण पाहतोय ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान एलूर संघ 10 विकेटने विजय संपादित केलाय। चांगली कामगिरी आपण पाहिली बॅटर दीपक आणि बॅटर दीपक आणि नवनाथ या जोडीनं मात्र ही मॅच जिंकली आहे 10 विकेटनं। ज्योत